आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते आहे. संजय जाधवला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लातूर येथील नीट परीक्षा घोटाळ्यामधील आरोपी संजय जाधवचा पाय खोलात गेलाय. आरोपी संजय जाधवला लातूरच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात संजय जाधवचे अनेक कारनामे समोर आलेले आहेत. शिक्षक बदली प्रक्रियेत संजय जाधव यांनी पत्नी मनोरुग्ण असल्याचं दाखवून अक्कलकोट तालुक्यात बदली करून घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र या प्रकरणी धक्कादायक बाब म्हणजे प्राथमिक शिक्षण विभागाकडे संजय जाधव यांच्या परीक्षा घोटाळ्यासंदर्भातील अधिकृत अहवाल अद्यापही प्राप्त नसल्यामुळे अनेक प्रश्न त्यामुळे आता उपस्थित होत आहेत. नीट प्रकरणातील आरोपी संजय तुकाराम जाधव यांना मुख्य न्यायाधीश लातूर यांच्यासमोर हजर केले असता पोलिसांतर्फे त्यांना 10 दिवसांचा PCR मागण्यात आला होता. परंतु माननीय न्यायालयाने आज माझा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी संजय तुकाराम जाधव यांना 6 दिवसाचा PCR दिलेला आहे. मी ॲडव्होकेट श्रीकांत व्यंकटराव बोराडे. संजय जाधवला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. लातूर येथील नीट परीक्षा घोटाळ्यातील आरोपी संजय जाधवचा पाय त्यावेळी खोलात गेलाय. आरोपी संजय जाधवला लातूरच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आला होता. आणि दरम्यान सोलापूर जिल्ह्यात आता संजय जाधवचे अनेक कारनामे समोर आलेले आहेत. शिक्षक बदली प्रक्रियेत संजय जाधव यांनी पत्नी मनोरुग्ण असल्याचं दाखवून अक्कलकोट तालुक्यामध्ये बदली करून घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली. आणि यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे प्राथमिक शिक्षण विभागाकडे संजय जाधव यांच्या परीक्षा घोटाळ्यासंदर्भातील अधिकृत अहवाल प्राप्त नसल्यामुळे आता अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तर संजय जाधव हा माढा तालुक्यातील टाकळी ते इथल्या जिल्हा परिषद शाळेत उपशिक्षक म्हणून काम करत होता. आणि तिथली नेमकी वस्तुस्थिती काय आहे तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंग उत्पातनं. बहुचर्चित नीट परीक्षेच्या घोटाळ्यामध्ये ज्यांना संशयित आरोपी म्हणून संजय जाधव या उपशिक्षकांना अटक करण्यात आलेली आहे. आणि ते ज्या शाळेमध्ये अजून तांत्रिकदृष्ट्या रुजू आहेत अशी ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकली ते तालुका माढा इथं आपण आत्ता आलेलो आहोत. नीट परीक्षेचं जो घोटाळा आहे त्याचे धागेदोरे तालुका माढा येथील टाकळीच्या जिल्हा परिषदेपर्यंत आलेले आहेत. संजय जाधव हे 2023 या शाळेमध्ये रुजू झालेले आहेत आणि नुकतीच त्यांना त्या नीट परीक्षेच्या घोटाळ्यामध्ये अटक करण्यात आलेली आहेत. अनेक आरोप त्यांच्यावर होत आहेत त्याची सत्यता आपण पडताळणारच आहोत की जे संजय जाधव आहेत ते कागदोपत्री या शाळेमध्ये रुजू असताना अशा ज्या काही गोष्टी घडत होत्या त्या नेमक्या कशा त्यांच्याकडनं करण्यात आलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट की संभाजी ब्रिगेडच्या एक पदाधिकाऱ्याने असा आरोप केलेला आहे की त्यांच्या बायकोला मनोरुग्ण दाखवण्यात आलेला आहे आणि बदली साठी ह्या गोष्टी केलेल्या आहेत खाटाटोप केलेला असा आरोप होतो आहे. एकंदरीत वादग्रस्त विषयामध्ये ज्यांना अटक झालेली आहे ते वादग्रस्त शिक्षक संजय जाधव ह्यांच्या शाळेमध्ये आपण इथं आहोत. त्याची पूर्ण सत्यता काय आहे ती आपण विचारणार आहोत. मात्र लातूरपासून इथपर्यंत म्हणजे या ग्रामीण भागातल्या टाकळी गावापर्यंत या नेट परीक्षेचे घोटाळ्याचे धागेदोरे पोचले आहेत हे मात्र वास्तव आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट M. राजासोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, माढा.